नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. श्रावण महिन्यात एपीएमसीमध्ये पालेभाज्यांच्या हंगामाला सुरुवात होते. वाशीमधील एपीएमसी भाजीपाला बाजारात पालेभाज्यांची दर कमी होते, परंतु बाजारात मेथीची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात मेथी दुप्पट दराने विक्री होत आहे. यापूर्वी प्रतिजोडी 6 ते 7 रुपयांनी विकली जात होती, परंतु आता बाजारात 12 ते 15 रुपयांनी विक्री होत आहे. श्रावण महिन्यात पालेभाज्यांना जास्त मागणी असते, त्यामुळे या कालावधीत पालेभाज्या महाग होतात. परंतु मंगळवारपर्यंत मेथीचे दर आवाक्यात होते, मात्र बुधवारी बाजारात मेथीची आवक खटली आहे. मंगळवारी एपीएमसीमध्ये 1,12,200 क्विंटल आवक झाली होती, मात्र बुधवारी बाजारात आवक खटली असून 67,500 क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे दरात दुप्पट वाढ झाली असून आधी मेथीचे प्रतिजुडी 12 ते 15 रुपयांनी विक्री होत आहे. बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण रायगडमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेनिमित्त कोळीवाड्यामध्ये उत्साह पाहायला मिळाला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत राखी खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी होती. ऐन सणाच्या हंगामात पावसाने विश्रांती घेतल्याने बच्चे कंपनी प्रौढ मंडळींनी अत्यंत उत्साहात रक्षाबंधन साजरे केले. भावाच्या मनगटावर राखी बांधत बहिणींनी त्यांचे औक्षण केले आणि त्यांच्या रक्षणाच्या जबाबदारीची आठवण करून दिली. दरम्यान नारळी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी नारळ फोडीच्या स्पर्धा रंगल्या होत्या. तालुक्यामध्ये रेवस, मांडवा, फोडणी, सासवणे, अलिबाग, चेंढरे, किहिम, रेवदंडा आदी ठिकाणी या नारळ फोडीच्या स्पर्धा पाहायला मिळाल्या. मांडवा समुद्रकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळूतील कुस्त्यांचा फड रंगला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांविषयी चर्चा केली. या भेटीमध्ये राज्यातील शिक्षकांच्या समस्येसंदर्भात चर्चा करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शिक्षकांच्या असलेल्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मी व्यक्तिशः लक्ष घालून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या शिष्टमंडळात रायगड जिल्हाध्यक्ष विजय पवार, वैभव कांबळे, संजय कोंडविलकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मैत्रेय प्रामाणिक हिलिंग सेंटरच्या माध्यमातून प्राणिक हिलिंग उपचारासंबंधी माहिती आणि हिलिंगचा प्रत्यक्ष अनुभव उपक्रम कार्यक्रम शहरातील गोखले सभागृहात आयोजित परिणीता सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रक्षाबंधन विशेष प्रदर्शनावेळी राबवण्यात आला. रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून परिणीता सोशल फाउंडेशनच्या वतीने परिणीता शॉपी रक्षाबंधन स्पेशल या प्रदर्शनामध्ये मैत्रेय प्राणिक हिलिंग सेंटरतर्फे प्राणिक हिलिंग उपचारासंबंधी माहिती आणि हिलिंगचा प्रत्यक्ष अनुभव उपस्थित स्टॉलधारकांना देण्यात आला. याबद्दल सर्व स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केले आणि अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता दर्शवली. यावेळी परिणीता फाउंडेशनचे प्रशांत आणि साक्षी सागवेकर यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांना एक प्रकारे रक्षाबंधनाची भेटच दिली. अशा प्रकारचा प्राणिक हिलिंगचा कार्यक्रम तुम्हालाही कोणत्या सोसायटी, मंडळ तसेच संघटनेसाठी करायचा असेल तर आम्हाला संपर्क करा. हा कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असून कोणतेही छुपे शुल्क घेतले जात नाही, अशी माहिती मैत्रेय प्राणिक हिलिंग सेंटरच्या मेघना संजय कदम यांनी दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी रेल्वे रुळावर अनोळखी तरुणीचा मृतदेह मिळाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. आडघर गावच्या हद्दीतील रेल्वे रुळावर नेत्रावती एक्सप्रेस गाडीची धडक लागून तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर सुरुवातीलाच तरुणीचे बूट आढळून आले. थोड्या अंतरावर अंदाजे वय 25 वर्ष पूर्ण चेहरा विद्रूप झालेला तसेच रेल्वेच्या धडकेने रेल्वे रुळावर पडलेला तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला असता पूर्णतः मोबाईल आढळून आला.
नेमका हा प्रकार अपघात आहे की आत्महत्या याचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत. अजिता संदीप दसवते असे या मयत तरुणीचे नाव आहे. नागोठणे ते वरवटणे गावाला जोडणाऱ्या ऐतिहासिक पुलाने सुमारे 400 वर्षांचा टप्पा पार केला आहे. इंग्रजांच्या काळापासून वाहतूक सुरू असलेल्या या पुलाचा नागोठणेवरून रोहा, मुरुड, मसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये जाताना प्रवासी शॉर्टकट म्हणून वापर करतात. मात्र दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन हा पूल जीर्ण झाला आहे. पुलाच्या संरक्षक कठड्याला तसेच आधार देणाऱ्या खांबांना भेगा जाऊन हा पूल कमकुवत झाला आहे. त्यामुळे सध्या तरी हा पूल प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. यासाठी गेली अनेक वर्षे भाजप नेते किशोर म्हात्रे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देखील या पुलाविषयी मागणी केली होती. पुलाला मंजुरी देखील मिळाली. मात्र पुरातत्व विभागाच्या या पुलाच्या बांधकामासाठी विरोध होत आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुरातत्व विभागाने केवळ विरोध न करता आपल्या खात्यामार्फत लवकरात लवकर हा पूल बांधून द्यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या भयानक अपघातास संपूर्णपणे पुरातत्व विभाग जबाबदार असेल असे त्यांनी सांगितले. रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी राज्य सरकारने आठवडाभरावर आलेल्या दहीहंडीच्या दृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला. गोविंदांच्या विम्यासाठी 18,75,000 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असून 8 सप्टेंबर 2023 पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे. गेल्या वर्षी सत्तेवर येताच शिंदे फडणवीस सरकारने दहीहंडी संदर्भात मोठी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आता होताना दिसत आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्याआधीची 2 वर्षे कोरोनामुळे कुठलेच सण नीट साजरे करता आले नव्हते. दहीहंडीसारख्या सामूहिक खेळाच्या स्वरूपातल्या उत्सवावर तर पूर्णतःच पाणी पडले होते. निर्बंधामुळे गोविंदा पथकांना घरातच बसणे भाग पडले होते. पण गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा बहाल केल्याची घोषणा करताच गोविंदा पथकांमध्ये आगळाच उत्साह संचारला. शिंदे यांनी केलेल्या या घोषणा तोंड देखल्या नव्हत्या याची पावती आता मिळाली असून गेल्या वर्षीच्या निर्णयांची अंमलबजावणी होताना दिसत आहे. खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे खेळाडूंना नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या 5% आरक्षणाचा लाभही गोविंदांना आता मिळणार आहे. जगभरात जेव्हा कोरोनाने हाहाकार माजवला होता तेव्हा भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनाची लस तयार करून जगाला संजीवनी दिली होती. आता सिरम इन्स्टिट्यूटने डेंग्यू आणि मलेरिया या रोगांवर लस तयार करण्यात यश मिळवले आहे. वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरिया रोगांचा लाखो लोकांना प्रादुर्भाव होतो. डेंग्यूमुळे काही लोक दगावले जातात. त्यामुळे अनेक वर्षांपासून सिरम इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ या रोगांवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते. या शास्त्रज्ञांना आता यश आले असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. इंडिया आघाडीची बैठक म्हणजे बारूद नसलेला बॉम्ब अन केवळ नाटक कंपनी आहे. सगळे नेते हॉटेलमध्ये राहून मुंबई फिरून निघून जातील. ना त्यांच्याकडे अजेंडा आहे ना मुद्दे आहेत. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मोठ बांधण्याच्या देखाव्यासाठी ते एकत्र येत आहेत. बैठकीला आलेल्या अनेक नेत्यांकडे मतदान नाही. यातील पक्षाचे किती मत महाराष्ट्रात आहे ते दाखवा. आम्ही जिथे जिथे जात आहोत लोक पंतप्रधान मोदींच्या नावाने सहभागी होत आहेत. त्यामुळे 51% मते महायुतीला मिळतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच बारामतीमध्ये महायुती जिंकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते मिळून बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी ठरल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता सूर्यावर स्वारी करण्याच्या तयारीत आहे. इस्रो आपले यान आदित्य L1 हे सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. PSLV या प्रक्षेपकाद्वारे शनिवारी सकाळी 11:50 हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. रॉकेटची प्रक्षेपण तालीम आणि तपासणी पूर्ण झाल्याची माहिती इस्रोने दिली आहे.
या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौर वादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. या सौर मोहिमेसाठी इस्रो यांच्या UR Rao उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह 2 आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या स्पेस पोर्टवर पोहोचवण्यात आला आहे. येथूनच आदित्य L1 हे यान अवकाशात झेपावणार आहे. भारत पहिल्यांदाच अंतराळात सूर्य निरीक्षण मोहीम लॉन्च करणार आहे. या मोहिमेला आदित्य L1 मिशन असे नाव देण्यात आले आहे.